एनीवन कोई बना सकता है. वीकली टेस्ट इसलिए लिए जाते हैं क्योंकि आपकी जो एक वीक में जो भी पढ़ाई हुई है आप उसको अच्छी तरह से प्रिपरेशन कर सकें और टीचर ने आपको क्या पढ़ाया है वो ऐसे कर सकें. आपका एग्जाम होता है हर वीकली, तो आपको उसके बारे में पूरा नॉलेज रहता है, उस सब्जेक्ट के बारे में. इंग्लिश, मैथ, संस्कृत है, हिंदी है, मराठी है, तो पूरा वीकली आपको उसका प्रिपरेशन करना पड़ता है डे बाय डे. यस कि नो? हमें आगे कैसे बढ़ना है, तो आपको आगे बढ़ने के लिए लाइफ में कुछ रूल्स होते हैं. आगे बढ़ सकते हो, जैसे आप कोई अच्छा व्यक्ति है, उसने अच्छा काम किया है लाइफ में, तो आप उसको देखकर आगे अपने लाइफ में सक्सेस हो सकते हो. पर आपको उसके लिए एक मेहनत करनी पड़ेगी. बिना मेहनत के, बिना हार्ड वर्क के आप कुछ भी नहीं कर सकते. जो भी कबीरदास ने बोला है, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी बहुरी करेगा कब. मीन्स इसका अर्थ है कि कभी अपना काम कल से नहीं छोड़ना है. आज का काम कल का काम आज, आज का काम अभी ही करना है. मतलब हमें अपना वर्क है ना जो वो टाइम टू टाइम करना है, रेगुलर करना है, डेली करना है, तो आपको एक सक्सेस के लिए एक कुंजी है. सक्सेस इसके भी डिपेंड होता है. हिंदी मराठी में आपका वर्ड वाला अच्छा होना चाहिए. मैंने देखा है बच्चों की मात्राएं बहुत मिश्रित हो रही है, मात्राएं अच्छे से नहीं कर पा रहे हैं. अच्छे अच्छे स्कूल के स्टूडेंट है जो हो गए हैं, इसका भी एक रूल्स होता है. जैसे आपने वर्ड मस्ट सुना होगा, एलजेब्रा सुना होगा. मैंने तो मुझे मैथ में इसकी इंटरेस्ट नहीं है, एक्चुअली मैं साइंस से ही हूँ और मैंने साइंस ही पढ़ाई, फिर भी मैंने अपने बच्चों को पढ़ाया है. वो उस फॉलो किया है, मेरे पेरेंट्स हैं, मेरे ग्रैंड पेरेंट्स हैं, उनने बताया, उस रूल्स को फॉलो करके मैंने अपने बच्चों को पढ़ाया है. तो मैं चाहती हूँ कि आप भी उस रूल्स को फॉलो करें और आगे बढ़े. एलजेब्रा है जो बीजगणित बोलते हैं जिसको हिंदी में, वो बीजगणित की एलजेब्रा कैसे सॉल्व करें वो मैं आपको बताती हूँ. तो काम करके पुनी भाग कर फिर जड़ में ले की सुजान, ताप पीछे धन ऋण करो भिन्ने रीति अनजान. मतलब काम करके, मतलब सबसे पहले आपको प्रैक्टिस को सॉल्व करना. आप इथे चान्स मिळत नाही कारण तिकडे बटन पेपरचा टाइम होऊन जातो.
पेपर का टाइम झाला की तुम्ही काय करा, पेपर सबमिट करून द्या. म्हणजे तुम्ही स्वतःला चान्स दिला का दुसरं एक्झाम पण सॉल्व्ह करायचा? नाही. मग याला जबाबदार कोण आहे? टीचर आहे, तुमचे पेरेंट्स आहे, तुमचे मित्र आहे, कोणते रिलेटिव्ह आहे, याला जबाबदार तुम्ही सर्वस्व स्वतःच तुम्ही तुमचा चान्स पाहू शकता काय त्याला गमावला. समजा काय झालं असतं जर तुम्ही तो प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह केला असता, स्क्वेअर घेऊन तुमची आधी जर नसते, तुम्ही दुसरं एक्झाम्पल मला वळले असते. जर तुमचं दुसरं एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला कुठेतरी डिफिकल्टी येत आहे किंवा काही गोष्टी ऐकत नाही आहे किंवा कुठे प्रॉब्लेम येत आहे, तुम्हाला स्वतःला जस्ट झालं असतं, आपल्याला काही आठवत नाही, आठवत कुठे डिफिकल्टी जात आहे, आन्सर रॉंग येईल राईट येईल हा नंतरचा प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही स्वतःला कळवू शकले असते ना की कुठे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे किंवा आपण कुठे कमी पडतो. म्हणजे काय आहे, स्वतःचा चान्स तुम्ही आयुष्याचा स्वतः गावतो. हे असं करू नका, जेवढं जास्त होईल तेवढं जास्त देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवा. प्रत्येक गोष्टीबद्दल हा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवा. बाकी काही नाही की कोणी सांगितलं म्हणून तुम्ही तिकडे डायव्हर्ट व्हायचं नाही. आपण आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह माइंडसेटने चाला आणि जेवढे जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी देणारे लोक असतील जे आपल्याला मोटिवेट करतील किंवा खरंच त्यांच्या एक्सपिरियन्स वरून आपण काहीतरी शिकत असू तर त्यांच्या सहवासात जास्त राहायला चला. आणि जेव्हा तुम्ही स्टडी करता किंवा जेव्हा तुम्ही क्लास मध्ये बसता, त्याला कुचका, त्याला हे, त्याला चिंता करते, मॅडम त्याने कसं केलं, मॅडम याने असं केलं, या गोष्टीमुळे काय होतं, कॉन्सन्ट्रेशन लो होतो. लगेच मी क्वेश्चन विचारते तेव्हा क्वेश्चन विचारण्या बरोबर काय होते, मग कॉन्सन्ट्रेशन नसते तर तुम्ही 100% सांगूच शकत नाही. तिथे काय झालं, कॉन्सन्ट्रेशन तुमचं लूज झालं. म्हणजे तिथे मी सांगितलेली किंवा कोणत्याही टीचरने सांगितलेली एखादी गोष्ट काय होते, माहीत होत नाही, लक्षात राहत नाही, गेला ना तो कन्सेप्ट. तिथून तो आपल्याला माहीत असलेला, म्हणजे माहीत होणार असलेला कन्सेप्ट तुम्ही स्वतःच्या हाताने कमावा. कदाचित तोच कन्सेप्ट तुम्हाला पुढे जाऊन कमा देणारा असेल, तोच कन्सेप्ट कधी तुम्हाला असं आठवत, म्हणजे आठवला